मिळत असतील नाही तर मॅडमची गाडी बाहेर जाणार. ठीक आहे ना, मी आदेश देतो. पण हे आदेश घ्या, पण मॅडमचे आदेश. अहो मॅडमना बोलावलाय तुम्ही का? मॅडम पेक्षा राहायचे झाले का? आम्हाला मग मी बोलतो. मॅडमना घेतलं मग घ्या ना, विचारा मॅडमला. हे दोन नृत्य या निवेदनामध्ये दिलेलं आहे आणि आजचं जे ढोलबजा आंदोलन सुद्धा त्यासाठी. सर्वे जवळच्या खेड्यातील जमलेले धनगर आहे आमचं सर्वे. मेंढपाळांना संरक्षण हवं, त्यांच्या हल्ले होतात, त्यांच्यावर लक्ष देण्यात येत नाही आहे. आणि धनगर म्हटलं तर तेच आमचं धन आहे आणि त्यांना संरक्षणासाठी आम्हाला एक कायदा हवा आहे, त्यांच्या रक्षणासाठी. हा एक तिसरा मुद्दा आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता नवीन आहे, आमच्या अनेक मोर्चे निघाले, बी डिपार्टमेंटला विचारा. जानवी गोफणे आहे आणि मी एक मेंढपाळाची मुलगी आहे आणि आमची मागणी हीच आहे की आम्हाला ST मध्ये रिझर्वेशन द्यावं. आणि तसंही पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आम्हाला NT मध्ये आहे, OBC सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये OBC आहे आणि संविधानानुसार आम्हाला ST आहे. तर आम्ही असंच म्हणू की आम्हाला संविधानानुसारच तुम्ही जे आहे रिझर्वेशन ते आम्हाला तुम्ही द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथं सांगायला हे करेल की जे मेंढपाळ लोक आहे त्यांना तुम्ही प्रोटेक्शन दिलं पाहिजे, म्हणजे संरक्षण दिलं पाहिजे. कारण की खूप सारे लोक त्यांना खूप त्रास देतात. जसं त्यांचे जर काही जनावर जर काही शेतात गेले तर त्यांची मारहाण होते, त्यासाठी गव्हर्नमेंटनी रिझर्व जागा करून दिली पाहिजे, स्पेसिफिक फॉरेस्ट एरिया. त्याच्यासाठी प्रोटेक्शन केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जसे आता 1 करोड रुपये टाकले होते महाराष्ट्र, 1 हजार कोटी टाकले महाराष्ट्र इंडियन गव्हर्नमेंटनी, पण ते काही काहींना मिळाले नाही. तर आमची हीच मागणी आहे की ते सगळ्यांना त्याचा त्या पैशांचा सगळ्यांना लाभ व्हा, हीच आमची विनंती आहे. धन्यवाद. इथे आम्ही आलेलो आहे, आमचं एक आंदोलनाचं नाव आहे ढोल बजाव आंदोलन. याचे 3 महत्त्वाचे मुद्दे आहे. पहिला मुद्दा असा की धनगर समाज हा ST मध्ये येतोच, अनुसूचित जमातीमध्ये येतो, पण तरीसुद्धा ऑन पेपर आहे नाही, तर त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की इथे दुसरा मुद्दा असा की काही दिवसापूर्वी आम्हाला 1 हजार कोटीचं पॅकेज मंजूर करण्यात आलं होतं, पण ते त्याचं फक्त आश्वासन देण्यात आलं आहे, त्याची पण अंमलबजावणी झाली नाही. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा आमचा धनगराचा धन म्हणजे मेंढी, मेंढीला संरक्षण नाही आहे, तर त्या संरक्षणासाठी एक कायदा आम्हाला हवा आहे. तर हे 3 महत्त्वाचे जे मुद्दे आहे ते आम्हाला इथे म्हणजे आजच्या आंदोलनाचे आजचे हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यासाठीच आजचे आंदोलन आणि आजचे हे निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि खूप आशेने आम्ही पुढे बघतोय मेंढपाळ्यावर. तुझं नाव? माझं नाव अदिती तालण आहे. आणि मेन पाळ्यावर जो अत्याचार होत आहे तो आम्हाला थांबवायचा आहे. ही जमलेली सर्व धनगर मंडळी आजूबाजूच्या गावावरनं खूप मेहनत करून आलेली आहे. तर